आमचा स्वानंद न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल वर. अनुराग पवार इज इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट, ऑल्सो टीच द स्टुडंट्स. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio, Kalyan West. Kalyan Purvetil, Prabhat Kramank 101 Hanuman Nagar, Durga Nagar Parisarat, Ugdi Katare, Bandista Karnyacha Kamacha Shubharambha Aaj Karnyat Aala. Sthanik Nagar Sevika Hemlata Kailas Pavshe Yancha Prayatnanna Yash Aale Asun त्यांच्या हस्ते श्रीफळ फोडून या कामाला सुरुवात करण्यात आली. कल्याण पूर्वेतील अनेक भागांमध्ये गटारे उघडी असल्याने दुर्गंधी आणि गाणीचे साम्राज्य या ठिकाणी असते. या अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे या उघड्या गटारांमुळे लहान मुले देखील या गटारात पडण्याची भीती असते. ही समस्या प्रभाग क्रमांक 101 मधील नागरिकांनी स्थानिक नगरसेविका हेमलता पावशे यांच्याकडे मांडली असता त्यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून ही गटारे बंदिस्त करण्याचे काम मंजूर करून घेतले. त्यानुसार या ठिकाणी सिमेंट काँक्रीटद्वारे गटारे बंदिस्त करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. आज इथे कॉम्प्लेक्स इथे बंदिस्त गटाचा शुभारंभ झालेला आहे. बरेच दिवसापासून इथल्या नागरिकांची समस्या होती, ती आज आपण दूर केलेली आहे. तसंच आपण शीतल अपार्टमेंट, सरस्वती अपार्टमेंट, वांबिका दर्शन इथेही बंदिस्त गटारांची आज शुभारंभ केलेला आहे. त्याचप्रकारे आज या देशावर आलेलं संकट आहे ते दूर व्हावं आणि नवीन वर्षाची सुरुवात ही आनंदाची व भरभराटीची जावी ही मी देवाच्या चरणी प्रार्थना करते. प्रवाह क्रमांक 101 मधील शीतल अपार्टमेंट ते सरस्वती अपार्टमेंट, अंबिका दर्शन अपार्टमेंट, श्रीदेव कॉम्प्लेक्स या ठिकाणी गटारे बंदिस्त करण्याच्या कामाचे आज नगरसेविका हेमलता पावशे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. कामाला सुरुवात केल्याबद्दल नागरिकांनी नगरसेविका हेमलता पावशे यांचे आभार मानले. या ठिकाणी प्रभाग 101 मधून आपले नगरसेवक पावशेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या निधीमधून जवळजवळ 9 लाखाचं प्रोजेक्ट पास करून या ठिकाणी गटाराचं काम सुरू होत आहे आणि त्या कार्यक्रमाची सुरुवात शुभारंभ आता पावशेसाहेबांच्या पावशेताईच्या हस्ते झालेला आहे असं मी सर्वांना जाहीर करतो. या ठिकाणी आमच्या सर्व शीतल अपार्टमेंट एविंग बिविंग आणि या सर्व सोसायटीच्या वतीने पावशेताई आणि पावशेसाहेबांचं आमच्या सोसायटीच्या वतीने हार्दिक आभार मानतो, त्यांचं अभिनंदन ही करतो. गडातील माननीय नगरसेविका हेमलताई पावशे आणि समाजसेवक कैलास दादा पावशे, आज आमचा जो हा अंबिका सोसायटीचा जो पाठीमागचा परिसर आहे भरपूर म्हणजे काळ झाला की तिथे घाणीचे साम्राज्य आणि आम्ही म्हणजे अथक म्हणजे त्यांना सांगून आणि त्यांच्या अथक प्रयत्नांनी आज या गटरलाईनचा म्हणजे कॉन्क्रीटच्या कामाचा शुभारंभ झालेला आहे. तरी आमच्या अंबिका दर्शन सर्व सोसायटीच्या रहिवाशांतर्फे आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचाळीत असेच आमच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि खरंच या 5 वर्षात त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली प्रत्येक ठिकाणी. कोविडमध्ये पण त्यांनी उत्तम समाजकार्य केलेलं आहे. तर सदैव आम्ही त्यांच्या पाठीशी आहे एवढं बोलू शकतो. श्रीदेव सोसायटीच्या रहिवाशांतर्फे प्रथमतः आम्ही हे अभिनंदन आणि धन्यवाद देऊ शकतो. धन्यवाद द्यायची आमची इच्छा आहे आणि आज आपण अथक प्रयत्न आणि त्यांचा पाठपुरावा आपण इकडे केला होता आणि त्याच्याकडे विशेषतः लक्ष देऊन त्यांनी आपल्या सोसायटीसाठी जे आपल्या सोसायटीचं फार वर्षापासूनचं राहिलेलं काम होतं त्याच्याकडे KDMC कडे सुद्धा पाठपुरावा केला आणि त्यांनी हे काम करायसाठी हेमलता पावशेताई आणि भाऊ त्यांनी आपल्याला जे मदत केलेलं आहे त्याच्याबद्दल आपण सर्व सोसायटीतर्फे मी त्यांचं आभार मानतो. त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी एक मी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. यावेळी समाजसेवक कैलास पावशे, रत्नेश पावशे, चंद्रकांत पावशे, गोविंद भोईर, गणेश पावशे, राजन सिंग, मुकेश पावशे, गणेश भोईर, कविता पावशे, अनिता बुरुडे आदींसह स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. कुणाल मात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर.